वयाच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राज्यातलं राजकारण दिवसेंदिवस प्रखर होताना दिसतंय. पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार शरद पवारांवर टीकेचे बाण सोडतायत. शरद पवारांचं वय हे अजित पवारांसाठी आता राजकारणाचा विषय ठरतंय. शरदचंद्र गोविंदराव पवार, जन्मतारीख 12 डिसेंबर 1940. त्यामुळे अगदी मागच्याच महिन्यात 12 डिसेंबरला शरद पवारांनी 84व्या वर्षात पदार्पण केलंय आणि आजही ते सक्रिय राजकारणात सहभागी आहेत. खरं तर राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार आणि शरद पवार असे राष्ट्रवादीचे सरळ दोन गट तयार झाले. मात्र शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांच्या तोंडी एकच मुद्दा असतो आणि तो म्हणजे शरद पवारांच्या वयाचा. आताही अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांचं वय काढलंय. सातत्यानं आपल्या वडिलांच्या वयाचा मुद्दा उकरून काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंनी अतिशय शांततेत उत्तर दिलंय. ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला त्याचं मन मोकळं करायचं अधिकार. तुम्हाला सांगू, ऍक्च्युली इट इज सो कूल. मला विचाराल की 84 पण माणूस एवढा जिद्दीने लढतोय हा खरं तर आदर्श असला पाहिजे. म्हणजे अडचण कशाची, आता अडचण कशी होऊ शकते त्याची? तेव्हा अडचण कधी येते जेव्हा आपल्याला दोघांना एकच गोष्ट हवी असते, तेव्हा अडचण येते. दोघांना कुठे कुठली गोष्ट कुणालाच पण इतक्यावरच सुप्रिया सुळे थांबलेल्या नाहीत. तर सातत्यानं अजितदादांकडनं होणाऱ्या या टीकेचा त्यांनी चक्क अभ्यासच केलाय. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर सुप्रिया सुळेंनी चक्क आतापर्यंत वयाची 80 पार करूनही सक्रिय राजकारणात सहभागी असलेल्या दिग्गज राजकारण्यांची यादीच समोर मांडली आहे. त्यामध्ये तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी, जे वयाच्या 87व्या वर्षापर्यंत मुख्यमंत्री होते, त्यांचा त्यांनी दाखला दिलाय. तर दुसरीकडे अजित पवार ज्यांच्या सोबत सत्तेत सहभागी झाले असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, तेही वयाच्या 92व्या वर्षापर्यंत लोकसभेचे सदस्य होते. अशा कितीतरी राजकारण्यांची नावं सुप्रिया सुळेंनी या यादीत मांडली आहे. सोबतच इतर क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचाही त्यांनी दाखला दिलाय. एक नजर टाकूया या यादीवर. आता इतकी भली मोठी यादी सुप्रिया सुळेंनी दिल्यावर अजित पवार शरद पवारांच्या वयाचा मुद्दा पुन्हा काढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत डिजिटल.